आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत .com. मी फेरोज मनियार, पाहूयाच्या प्रमुख घडामोडी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, विद्यार्थ्यांची सुरक्षितता व त्यांचे हित लक्षात घेता इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय घेण्यात आला. आज दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात 1294 कोरोना बाधित पॉझिटिव्ह रुग्ण औषध उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी परत गेले आहेत. तर आज 5967 टेस्टिंगपैकी 4063 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर नांदेड जिल्ह्यामध्ये 1798 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये अँटीजन किट टेस्टद्वारे 7 कोरोना बाधित पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर RT-PCR तपासणीद्वारे 129 कोरोना पॉझिटिव्ह बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कंधार तालुक्यामध्ये एकूण 136 कोरोना बाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर लोहा तालुक्यामध्ये RT-PCR तपासणीद्वारे 75 कोरोना बाधित पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर अँटीजन किट तपासणीद्वारे 38 असे एकूण 113 कोरोना पॉझिटिव्ह बाधित रुग्ण आढळून आले आहेत. रेमडेसिवीर औषध इंजेक्शन किरकोळ विक्रेत्यामार्फत न विकता वितरकामार्फत थेट रुग्णालयाला दिले जाईल, जिथे गरजू रुग्णांनाच वापरले जाईल. जिल्हाधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील. रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आदीबाबत उपलब्ध करण्याची कार्यपद्धत युद्धपातळीवर असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका बैठकीमध्ये स्पष्टीकरण दिले. इयत्ता 12वीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर 10वीच्या परीक्षा जून महिन्यात घेण्याचे नियोजन करून त्या दृष्टीने परिपूर्ण तयारी करा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील फुलवड येथील सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारी दुर्दैवी घटना 4 दिवसापूर्वी दिनांक 8 एप्रिल रोजी सीताबाई रामराव पांचाळ यांचे दुःखद निधन झाले. तर सोमवार दिनांक 12 एप्रिल रोजी सोमवारी त्यांच्याच सर्वात छोटा मुलगा कैलाश रामराव पांचाळ वय 45 यांचा मृत्यू झाला. या घटनेने पांचाळ कुटुंबियावर तर आभाळ कोसळलेच, परंतु अख्खा फुलवड गाव व परिसरात शोककाळ पसरली आहे. महाराष्ट्र राज्यात 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याची शक्यता. महिन्याच्या अखेरपर्यंत लॉकडाऊन लागू राहणार असल्याची शक्यता